राज्य में विधानसभा चुनाव की बयार बहने लगी है और पार्टी हर पक्ष अपनी तैयारी में जुट चुका है। आगामी विधानसभा चुनाव को लेकर राज्य में स्थित भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गुट तथा अजीत दादा पवार के राष्ट्रवादी कांग्रेस की सरकार द्वारा मतदाताओं को लुभाने हेतु लाडली बहन योजना, सुकन्या समृद्धि योजना, माझी कन्या भाग्यश्री, लेख लाड़की योजना, महिला उद्योगिनी योजना, महिला समृद्धि योजना, मुफ्त शिक्षण योजना, महिलाओं को सफर में 50% छूट, एसटी कामगार, आंगनवाड़ी सेविका, सरपंच आदि के मानधन में बढ़ोतरी आदि जैसी योजनाओं की सीढ़ी बनाकर राज्य में फिर से सत्ता हासिल करने की जुगत लगाकर महिला मतदाताओं को लुभाने की कोशिश करी है। इतना सब करने पर भी राज्य में सत्ताधारी पार्टियों को चुनाव में अपने नैया डगमगाती दिखाई पड़ी है, जिसके लिए राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा अजीत दादा पवार राज्य में जगह जगह महिलाओं के भव्य मनोमिलन सम्मेलन आयोजित कर उनके मतों पर डोरे डाले जा रहे हैं। ये तो आने वाला चुनाव ही तय करेगा कि राज्य सरकार द्वारा जारी योजनाओं का उन्हें कितना लाभ मिलेगा, क्योंकि हाल ही में संपन्न लोकसभा चुनाव में राज्य के मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, देश के पंत प्रधान, गृह मंत्री आदि की दर्जनों सभाओं के बाद भी महाराष्ट्र में उन्हें अपेक्षित सफलता हाथ नहीं लगी है। वही विरोधियों की सफलता से उनके माथे पर बल जरूर पड़े हैं, जिससे आने वाले विधानसभा चुनाव में किसी भी प्रकार की जोखिम उठाने की कोशिशें राज्य में दिखाई देती नजर आ रही है। हाल ही में संपन्न लोकसभा चुनाव में रामटेक, वर्धा लोकसभा चुनाव में भारतीय जनता पार्टी पर भारी पड़ अपने प्रत्याशियों को चुनकर लाने वाले राज्य के पूर्व मंत्री तथा सामने कलमेश्वर विधानसभा क्षेत्र के पूर्व विधायक सुनील केदार का बढ़ता कद देख भाजपा के वरिष्ठ नेताओं की हवा टाइट हो रही है, जिसके चलते भारतीय जनता पार्टी खुले मन से सुनील केदार को घेरने के लिए उन पर उन्होंने किसी सभा में राज्य में अगर उनकी सत्ता आई तो सर्वप्रथम राज्य सरकार द्वारा जारी लाडली बहन योजना बंद कराने का आरोप लगाकर महिलाओं को बरगलाने का कार्य पिछले कुछ दिनों से किया जा रहा है, जिसका जवाब हाल ही में सुनील केदार द्वारा भरी सभा में देते हुए कहा कि यह वक्तव्य सुनील केदार ने कब कहा, किस मंच या सोशल मीडिया या अखबार में कही है, उसके प्रमाण दो। अगर प्रमाण सही है तो यह सुनील केदार राजनीतिक संन्यास लेगा, और अगर यह बात झूठ है तो मुझ पर आरोप लगाने वाली नागपुर के संविधान चौक में पहुंचकर कान पकड़कर माफी मांगे, क्योंकि अगर मैं यानी सुनील केदार अगर गलत है तो राजनीतिक संन्यास ले लूंगा, पर सत्ता और कुर्सी के लोपी राजनीतिक संन्यास लेने की हिम्मत नहीं जुटा पाएंगे, इसलिए आप अपने गलत वक्तव्य तथा मेरे खिलाफ फैलाई जा रही अफवाहों की कान पकड़कर माफी मांगे। मुझ पर लगाए जाने वाले हर आरोपों का जवाब विरोधियों को आगामी विधानसभा चुनाव में जरूर मिलेगा, ऐसा दम सुनील केदार द्वारा भरी सभा में दिया जा रहा है। बनास अनाशित वादा मुलगी चाहे माजी तो संदावला था बाप का कमी नहीं है, त्या सगळ्या व्यक्तिमत्त्वाला हा सुनील केदार पुन्हा माझं सोशल मीडिया आवान नाही, पुन्हा तर सोशल मीडिया सांगून टाका त्या ठिकाणी, एकदा तुम्ही सिद्ध करून टाका ना, तर नागपूरच्या व्हेरायटी चौकामध्ये संविधान चौकामध्ये येऊन कान पकडून उड्या बशा मारा, आणि मी म्हटलं असेल तर मी आपल्या सगळ्याला सांगतो याच्यानंतर कधी कुठली निवडणूक लढणार नाही, माझं सिद्ध करून दाखवलं होतं मी राजकीय संन्यास घेऊन टाकील संध मी लाडकी बहिणाबद्दल काही उलट बोललो असेल त्या ठिकाणी नाही, तर तुम्ही त्या संविधान चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुढे कान पकडून उठा बशा मारा, संन्यास तुम्ही घेणार नाही, तुमची अवकाश नाही संन्यास द्यायची राजकारणातली, कारण तुमचं जीवनच त्याच्यावर आहे, आमचं जीवन त्याच्यावर नाही त्या ठिकाणी, एवढं काय समजून घेणार आहे। बंधूनो, आज मी जिल्हा परिषदेचे सन्मान्य सगळे पदाधिकारी बोलत होते, मला सुद्धा मनापासून खंत त्या ठिकाणी आहे, खासदार साहेब आपण सुद्धा त्या ठिकाणी खासदारानंतर ज्या ज्या ठिकाणी पालकमंत्र्यापुढे विषय मांडणार मांडला आपण, पण दुर्भाग्य त्याला ते समजा आदरणीय सुनील केदार साहेबांचं पेपर मध्ये स्टेटमेंट आहे की आमची सरकार आली की आम्ही लाडकी योजना बंद करणार आहे, की सुनील केदार साहेबांनी एक तरी असं स्टेटमेंट दिलं असन की लाडली बहिणा योजना बंद होणार आहे, असं तुमच्यापाशी 30 सेकंदाचं किंवा 1 मिनिटाचं असं व्हिडिओ रेकॉर्डिंग असन 24 तासाची मोहलत देतो मी तुम्हाला तिघा लोकांना, एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री, कारण की त्यांच्याही बाया म्हणत होत्या काल चुकीचं बायांना सांगितलं म्हणून, अजित पवार साहेब तुम्हालाही सांगतो, ह्या विधानसभेचे सन्माननीय 9.5-10 वर्षापासून बिना विकासाचे आमदार यांनाही सांगतो की जर 1 मिनिटाचं जरी स्टेटमेंट तुमच्याजवळ असेल की नाही, 1 मिनिटाचं व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल का नाही, किंवा एखाद्या न्यूज पेपरचा पत्रकार जिम्मेदार पत्रकार
कोणी कोणी आणलं ना कुठलं असं ते नाही जिम्मेदार. आणि त्यांचे जो असं व्हिडिओ रेकॉर्डिंग असन तर मी जिल्हा परिषदेची उपाध्यक्ष म्हणून जिम्मेदारी सांगतो की 24 तास होऊन 1 सेकंदाने मी उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देईन. नाही तर पदाचा राजीनामा द्यावा लागेल हे सारे आम सभेमध्ये सांगतो. नाही तर चुकीचं बोलणं सोडा की जनता तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला असली जागा दाखवेल एवढं या ठिकाणी सांगतो. कुन्हा तू सांगितलं त्यांना मी 24 तासाचे वेळ देतो, तुझा राजीनामा द्यायची गरज नाही. पण आज अनाशी तू आता मुलगीच आहे माझी, तू सनावलास हा बाप काही कमी नाही आहे. मी कधी करणार त्या सगळ्या व्यक्तिमत्वाला हा सुनील केदार पुन्हा तर कारण माझं सोशल मीडिया आव्हान नाही, पुन्हा तर सोशल मीडिया सांगून टाका त्या ठिकाणी एकदा तुम्ही सिद्ध करून टाका. मी आता नागपूरच्या व्हेरायटी चौकामध्ये संविधान चौकामध्ये येऊन कान पकडून उभ्या बशा मारा आणि मी म्हटलं असेल तर मी आपल्या सगळ्याला सांगतो याच्यानंतर कधी कुठली निवडणूक लढणार नाही. माझं सिद्ध करून दाखवलं होतं मी राजकीय संन्यास घेऊन टाकील संध मी लाडकी बहिण्याबद्दल काही उलट बोललो असतो त्या ठिकाणी नाही. तर तुम्ही त्या संविधान चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुढं कान पकडून उठा बशा मारा. संन्यास तुम्ही घेणार नाही, तुमची अवकाश नाही संन्यास द्यायची राजकारणातील, कारण तुमचं जीवनच त्याच्यावर आहे, आमचं जीवन त्याच्यावर नाही त्या ठिकाणी एवढं काही समजून घ्यायला. एनबीसी न्यूज के लिए सावनेर से किशोर ढुंडेले की रिपोर्ट.